पुणे शहरामध्ये सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी ते शिवाजीनगर हे काम सुरू आहे, पण शहराच्या मध्यभागातील कसबा येथे याचे स्टेशन होणार आहे. याला येथील स्थानिक नागरिकांनी विरोध केलाय. पाहुयात या संदर्भातली ही बातमी. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात कसबा पेठेत मेट्रोचे स्टेशन होत असून यामध्ये 200 ते 300 कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचा सर्व्हे केला असून या स्टेशनमुळे इथल्या ऐतिहासिक स्थळांनाही धक्का लागणार असून येथील कुटुंबाची आर्थिक कोंडीही होणार आहे. त्यामुळे हे स्टेशन होऊ देणार नाही अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे. मेट्रो स्टेशनची काहीही गरज नाहीये. एवढीशा मेट्रोचं आंदोलन आणि इकडे एवढी ट्रॅफिक होते, ह्यांच्या या कामाने किती ट्रॅफिक होईल. फक्त आम्ही आणि या 4 डब्याच्या मेट्रोसाठी 250 फॅमिलीज म्हणजे 1000 पेक्षा जास्त लोकांना का बाधित करताय हा आमचा प्रश्न आहे. याने काय फायदा होणार आहे? आणि असं ऐकण्यात आलंय की 2-3 वाडे जाणार आहेत. माझा एवढाच प्रश्न आहे की 2-3 वाड्यांमध्ये 250 कुटुंब कशी राहतात हे मला सांगावं. म्हणजे जे बोलले जे नेते बोलले त्यांनी प्लीज सांगावं. आम्ही कसबा पेठेतले लोक आहोत. कसबा पेठ म्हणजे शिवाजींनी वसवलेली एक शेवटचं गाव पुनवडी. इथे ही हेरिटेज सिटी आहे. इथे मेट्रोचं स्टेशन बनवण्याचं एक कारस्थान केलेलं आहे. इथून सगळे पॉइंट 5-5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हे निव्वळ कमर्शियल करून कसबा पेठेतल्या 350 कुटुंबांना देशोधडीला लावायचा हा सरकारचा कट आहे. हा इथल्या सगळ्या राजकीय लोकांनी जो काही रंग देत आहेत याला कोणताही राजकीय रंग नाही. जो प्रत्येक व्यक्ती स्वतःचं घर वाचवण्यासाठी आज घरातून रस्त्यावर उतरलेला आहे. माझ्या इथं एक मस्जिद आहे, 5 मंदिर आहेत. हे सुद्धा नेस्तनाभूत करून आम्हाला देशोधडीला लावून कसबा पेठेपासून 20 किलोमीटर बाहेर फेकण्यासाठी हा सगळा प्लॅन चाललेला आहे. मेट्रो प्रशासनाने जर याबाबत संवादाची भूमिका न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.